नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, श्रावण महिना संपल्यानंतर इथे टाका दही भात, तुमच्या सर्व अडचणी सर्व आजार पण दूर होतील। मित्रांनो, श्रावण महिना संपला आहे आणि श्रावण महिना संपल्यानंतर कोणत्याही दिवशी, श्रावण महिना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, पण 8-10 दिवसाच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। याने तुमच्या घरावरील सर्व अडचणी, सर्व नजर दोष, सर्व बाधा आणि ज्याही संकट समस्या असतील ते सर्व काही नष्ट होईल, दूर जाईल। आणि यासाठी तुम्हाला फक्त दही भात लागणार आहे। तुम्ही एक वाटी भात शिजवून घ्या ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा असेल, म्हणजे श्रावण संपल्यानंतर। तुम्ही दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी सुद्धा करू शकतात, रविवारी करू शकतात, तर तुम्ही त्यासाठी एक वाटी भात शिजवून घ्या। भातामध्ये फक्त तांदूळ आणि पाणी पाहिजे, मीठ तेल अजिबात टाकायचे नाही, फक्त साधा भात आपल्याला शिजवायचा आहे। भात शिजवून झाल्यानंतर तो भात एका ताटलीत किंवा वाटीत काढून घ्या आणि त्यावर 1-2 चम्मच दही टाका। दही तुम्ही मार्केटमधून आणू शकता, घरी असलेलं सुद्धा घेऊ शकता। दही टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित एकत्रित करा। तो दही भात तयार झाला। आता तो दही भात घेऊन तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर जा, मुख्य दाराच्या बाहेर, ज्या दारातून तुम्ही आत येतात बाहेर जातात त्या दाराच्या बाहेर जाऊन उभे राहा। असे उभे राहा जसं तुम्ही घराच्या आत बघत आहेत असं उभे राहा। बाहेर जाऊन ओट्यावर किंवा पायऱ्यांवर जसं असेल तसं उभं राहा। उभं राहिल्यानंतर ती वाटी आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे दही भाताची आणि आपल्या मुख्य दारावरून 7 वेळेस ती वाटी ओवाळायची आहे। जसा घड्याळीचा काटा फिरतो तसं तुम्हाला वरून खालपर्यंत असं आपल्या संपूर्ण उजव्या हाताने गोल राऊंड मारत 7 वेळेस ओवाळायचं आहे। 7 वेळेस ओवाळून झाल्यानंतर तो दही भात आपल्या हाताने एक चिमूटभर, म्हणजे थोडा दही भात घ्यायचा, जसा आपण घास घेतो तसा एक घास घ्यायचा आणि आपल्या दाराच्या उजव्या साईडला ठेवायचा। थोडा भात एक घास घेतो तेवढा डाव्या साईडला ठेवायचा। दोन्ही साईडला दही भात ठेवल्यानंतर बाकी संपूर्ण दही भात घराच्या बाहेर जाऊन कुठेतरी एखाद्या झाडाच्या खाली किंवा कुठेतरी एकदम साईडला तो टाकून द्यायचा आहे, कुत्र्यांसाठी प्राण्यांसाठी। ही नजर दोष असते ती आपल्या घरावरून त्या दही भातासोबत बाहेर जाईल, आजारपण, अडचणी, संकट, समस्या दूर होतील। अशा रीतीने हा दही भाताचा उपाय तुम्हाला श्रावण महिना संपल्यानंतर कोणत्याही दिवशी करता येतो। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।